करार उत्तर मध्ये परिवर्तन तुम्हाला करून दाखवावं लागेल। करार उत्तर मध्ये परिवर्तन हे तुम्हाला करून लावावं लागेल। हे परिवर्तनाची लढाई या ऐतिहासिक तळबीड मधून हंबीराव मोहितेंच्या गावातून तुम्हाला आम्हाला चालू करावी लागेल। तर करार उत्तर मध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि त्याची सुरुवात आजपासून इथं करूया। जे काम चुकार आहे त्यांना आता थांबवायला लागेल, त्यांना आता बदलायला पाहिजे। हे गाव ऐतिहासिक आहे, इथं काम मागायची गरज आहे का? ब वर्ग पर्यटन मधून नुसत्या ऐतिहासिक नावावर या गावाला करोडो रुपये मिळू शकतात, परंतु गाव जर सगळं चांगलं केलं चकाचक केलं तर पुढल्या वर्षी आमच्याकडे पैसे मागायचे कोणी आहे? कारण ह्याच्या पुढे फक्त मताचा विषय आहे, मतासाठी ही कामं अपूर्ण ठेवतो। सगळा विषय आपल्याला या ठिकाणी सदस्य असतील, आमचे चेअरमन असतील, यांना बाकी काही नको, काही नको, यांना फक्त गावात कोण पैसे देतंय त्यासाठी मुंबईला किती चक्रा मारते तुम्हाला माहित, साताराला आमच्याकडे किती वेळा येतो तुम्हाला माहित, सकाळी पहाटे येते दिवस। सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचं नाव कराड आयटीआयला दिलं, कधी दिलं गाव 70 वर्षात कधी दिलं? कधी आपल्या तळबीडच्या अस्मिता राज्य लेवलला कधी नेली गाव? नाही नेली। आज ते माहितीचं सरकारनं करून गावलं आणि खऱ्या खरं या ठिकाणी हंबीरराव मोहितेंचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला भाजपा महायुतीने सलाम केला आणि त्यांचा सन्मान त्या ठिकाणी आयटीआयला कराडच्या आयटीआयला नाव देऊन केलं। एक टार्गेट ठेवायच की मला लाभ मिळतो, मला लाभ मिळतोय, मला हे सरकार आणत नाहीतर तळबीड मध्ये इलेक्शनच्या दरम्यान कोण तरी येईल आणि माझ्या ताईला म्हणत ताई हे 1/4 किलो चिकन घे आणि मला मतदान कर। आता चिकन महत्वाचं काही 3 लाख महत्वाचं? कोणतरी येईल 1000 रुपयाची नोट दाखवल, कोणतरी येईल 1000 रुपयाची नोट दाखवल मला मत दे, अरे तर 3 लाख रुपये मिळणार आहेत, तुझं 1000 रुपये कुठे घेऊ आम्ही? हे इलेक्शनच्या दिवसाचा विचार आपला पाहिजे, मतदानाच्या दिवसाचा विचार पाहिजे। जो 5 वर्ष काही काम करत नाही तो असली नाटकं करत असतो, तो असली नाटकं करत असतो, त्याला म्हणायचंय जर द्यायचंच असेल तर इकडे 3 लाख रुपयाचा मला फायदा होतोय, बस जमलं तर 3 लाख आता दे मत आम्ही देतो, हे म्हणावं लागेल, बोलावं लागेल। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकच उमेदवार दिला ना जो कमळ चिन्ह घेऊन येईल तो आपला उमेदवार असेल, त्याला आपण या ठिकाणी कराड उत्तर मधून भरघोस मतानं निवडून द्यावं एवढी विनंती करतो। परत श्रीरामाच्या पायाला हात लावून तळबीडकरांना नमस्कार करून या ऐतिहासिक गावाच्या विकासासाठी जितका जितका निधी मागितला जाईल, जेवढ्या वेळी निधी मागितला जाईल तो सगळा निधी तळबीडकरांना येत्या दिवसामध्ये आम्ही देण्याचं वचन देतो। या ठिकाणी आपल्या प्राथमिक शाळेला सुद्धा स्मार्ट योजनेतून जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो। आलो तो शाळेत कोरोना काळामध्ये बोलवलं होतं मग तर दादा या कोरोना आहे, माणसं मारायला लागलेत, यातला आमदार काही येत नाही, आपण सगळे रस्ते सॅनिटाईज करून दिले, मास्क गावात वाटले, गोळ्या दिले, ऑक्सिमीटर दिले, तिथं विलगीकरण कक्षाला तहसीलदारांच्याकडून खास बाबून परवानगी आणली, त्याला पण अडचणी होत होत्या, ते केलं कारण लोकांची त्यावेळी गरज होती। आम्ही नाही म्हणलो आम्हाला कोरोना होईल आणि आम्ही कसं जाऊ तिथे, इथले लोकप्रतिनिधी कुठं होते तुम्ही बघा, विचारा प्रश्न स्वतः
ज्यावेळी माणसं पटापटा भरत होती, आजारी होत होती, त्यावेळी लोकप्रतिनिधी गावात फिरत नव्हते. वस्तुस्थिती आहे. परिवर्तन यात्रा निष्क्रिय आणि बिनकामाचा आमदार बदलासाठी. परिवर्तन यात्रा कुणासाठी? परिवर्तन यात्रा तुमच्यासाठी, तुमच्यासाठी. महायुतीचं सरकार आणण्यासाठी. महायुतीचं सरकार आणणार तुम्ही, परिवर्तन करणार तुम्ही. कारण एका मताने काय होणार? तुम्ही सगळ्यांनी मदत करायला. या ठिकाणी अनेक योजना, बांधकाम कामगारांची योजना आज खरं तर आपल्याला लाभ देतो. 1,00,000 रुपये मिळते ते स्वतःच्या घरात, शेजाऱ्याच्या घरात नाही. आणि म्हणून सगळ्या योजना आपल्याला चालू ठेवायच्या, सगळ्या योजना चालू ठेवायच्या. आणि ह्या योजना चालू ठेवायसाठी आपल्याला महायुतीचं सरकार आणत. कराड उत्तरमध्ये परिवर्तन करत बिनकामाच्या आणि निष्क्रिय आमदारांना घरी बसून भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा आमदार करेल. या हे सरकार कोणासाठी आणायचं? ताई हे सरकार कोणासाठी आणायचं? हे सरकार कोणासाठी आणायचं सांगा? सरकार कोणासाठी आणायचं? महायुतीचं सरकार कोणासाठी आणायचं? योजना कोणाला मिळते? बोलत नाही तुम्ही. योजना देतोय सरकार आणायचंय हे शेजाऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी आणायचंय. आणि त्यासाठी कराड उत्तरमध्ये परिवर्तन करा. कराड उत्तरमध्ये परिवर्तन कोण करणार? इथं बसलेले आम्ही, आमचं एक एक मत. कराड उत्तरमध्ये परिवर्तन कोण करणार? कोण करणार?